संत मुक्ताईंची पालखी बीडकडे मार्गस्थ झालीये. पालखीचा गुरुवारचा मुक्काम पळसिंगी या गावामध्ये असणार आहे. तर या संदर्भात आढावा आणि वारकऱ्यांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे यांनी, पाहुयात. विठुरायाच्या नामजपाचा गजर करीत संत मुक्ताईची पालखी जी आहे ती गोदाखीर ओलांडून जी आहे ती बीड जिल्ह्यात कालच दाखल झाली. जेवढा या ठिकाणी या पालखीचा जो आहे तो मुक्काम रात्री झाला. या मुक्कामानंतर ही पालखी जी आहे ती पंढरपूरच्या दिशेने बीड जिल्ह्यातून मार्गक्रमण करते. सध्या ही पालखी गडी या ठिकाणच्या जय भवानी मंदिरामध्ये जे आहे ते विसाव्यासाठी थांबलेली आहे. हजारोंच्या संख्येने या पालखीमध्ये जे आहे ते वारकरी आहेत. आणि कशा पद्धतीच्या या पालखीची आख्यायिका आहे आपण जाणून घेऊत. आपल्यासोबत भाविक आहेत, मला सांगा काय विशेष महत्व या पालखीचं आहे, किती वर्षाचा आपला इतिहास आहे. संत आदिशक्ती मुक्ताबाई या पालखीला प्रदीर्घ परंपरा अशी आहे. 314 वर्षापासून ही पालखी पंढरपूरला येत असते आणि अत्यंत मानाची पालखी आहे. जोपर्यंत आईसाहेब पंढरपुरामध्ये प्रवेश करत नाही तोपर्यंत कोणतीही पालखी पंढरपुरामध्ये प्रवेश करत नाही. संत नामदेवराय पालखी यांना आईसाहेबांना घ्यायला येतात आणि त्यावेळेलाच मग ही पालखी आतमध्ये जाते, मग सर्व पालख्या येतात. ही पालखी जी आहे ते मार्गक्रमण या मार्गाने करताना आपल्याला दिसते, त्याच्यामुळे मोठा उत्साह वारकऱ्यामध्ये यंदा देखील या पालखीच्या निमित्ताने आहे. असाच उत्साहामध्ये ही पंढरीची वारी करण्यासाठी पालखी पंढरपूरकडे जाते. उद्धव मोरे, जय महाराष्ट्र, बीड. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.